धोरपदरी असतील तर पोरं सरळ वागतील असा आमच्या वडिलांचा बोल होता। नवे ते एक तत्व होते आणि ते लवकरच अंमलातही आले। माझा बेशिस्तपणा, दिवसभर हिंडणे, ओढ्याला मासे मारणे, पाखरे धरणे, कैकड्याच्या गाढवावर बसून सर्वत्र दौड मारणे, हा सारा उद्व्याप माझ्या अंगाशी आला। एका बाजारी वडील गेले आणि गाय घेऊन आले, मी गुराखी झालो। दुसऱ्या दिवशी पोत्यात खोळ, भाकरी, काठी आणि ती गाय घेऊन मी माळावर दाखल झालो। तेव्हा नुकताच सूर्य वर येत होता। घासून स्वच्छ केल्याप्रमाणे निळे आकाश दिसत होते। उंच झाडांच्या गर्दीतून प्रचंड सूर्यबिंब मंदगतीने वर सरकत होते। त्याची कोवळी किरण माळावर नाचत होती। तो पौष महिना होता। माळावर गवत मावत नव्हते। गवताच्या पानात दवबिंदू दळले होते, त्यात किरणे उतरली होती। वाऱ्याने गवत हलताच रत्ने चमकावीत तद्वत त्या दवबिंदूचा झगझगाट होत होता। ते सुंदर वातावरण, तो अफाट माळ, ती झाडी, तो सूर्य, हे सारे पाहून माझे मन हर्षभरित झाले। माझ्यापूर्वीच इतर पोरं आली होती, मला पाहून त्यांना आनंद झाला। ती सारी पोती अंगावर घेऊन मी गुडघे पोटाशी आवळून बसली होती। त्यांची दाताळं सारखी थरथडत होती। सर्वांच्या मध्ये विठ्ठल बसला होता। त्याचा आकार अस्वलासारखा होता, रंग काळा, डोळे बारीक, नाक पसरट, वानरासारखा जबडा, यामुळे तो विठ्ठल क्रूर दिसत होता। तो अंगाने, बळाने आणि वयाने सर्वात मोठा होता। सारी पोरं त्याच्या हुकमात वागत होती। मला पाहताच पोरं चेकाळली आणि विठूने मला हाक मारली, ए दिनक्या। मी त्याच्या पुढे बैठक मारली, हं काय। पोटाशी धरलेल्या गुडघ्यावर हनुवटी दाबून दातांची थडथड थांबवीत विठू बोलू लागला, काय आणलंस त्वा। भाकरी आणि काठी। मी काठी पुढे केली, ते नाही चालणार, विठू आपले रागीट डोळे वटारून बोलला। आज गुन्हा माफ तुला, पण उद्यापासून अर्धी भाकरी माझ्यासाठी, हिसाबर शेंगा आणि तंबाखू एवढं सामान आणायचं, आणि आळीपाळीनं माझी गुरं राखायची, नाहीतर आम्ही तुला खेळात घेणार नाही की तुझी गाय आमच्या गुरात येऊ देणार नाही। विठ्ठलाचा हुकूम ऐकूनच मला झीट आली, पण आपण एकटे वाळीत पडू या भीतीने मी काहीच उत्तर दिले नाही, फक्त मान डोलावली। विठ्ठलचे घरचे असे एकही जनावर नव्हते। तो गावची गुरे राखणीस घेऊन राखत होता, आणि तीही उनीपुरी 15 होती। घरची भयंकर गरिबी होती। रोज माळावर उपाशी येऊन दुसऱ्यावर अर्ध्या भाकरीचा कर बसून तो जगत होता, आणि तो सांगेल तशी पोरं वागत होती। दुसऱ्या दिवशी अर्धी भाकरी, शेंगा, तंबाखू घेऊन मी माळाला येताच विठूला आनंद झाला। त्यानं लगेच चिलीम भरली आणि सर्व पोरांना चिलीम ओढायला भाग पाडले। मग तो मला म्हणाला, हं मार झुरका, हळूच, नाहीतर मरशील। थोड्याच वेळात पोरं पेंगाळली, कोणी खोकू लागली, कोणी ठसकू लागली, कोणी ठसकून उताने झाले, कोणाचे डोळे पांढरे झाले, आणि आपली डोळे मिचकवीत विठू हसला। सूर्य प्रखर झाला, तशी आमच्या अंगातली थंडी पळाली। मग विठूने आपला खेळ सुरू केला। एका मस्त मशीवर बसून त्यानं दौड सुरू केली। मशीला पळवून परत आला आणि मला म्हणाला, चल ये गाढव पळवतोस, आता ही मैस पळव, उठ। तिथे नाही म्हणताच येत नव्हते, विठू सांगेल ते एकने भाग होते, आणि तोही भयंकर सक्ती करीत होता। सक्तीने गुरे राखणे, भाकरी घेणे, सक्तीने तंबाखू ओढणे या वाचून गत्यंतर नव्हते। पुढे पुढे ती विठ्ठलाची सक्ती आम्हा सर्वांच्या अंगवळणी पडली। आम्ही स्वतःच चिलीम भरून ओढू लागलो। ढवळ्यापाशी पावळा बांधला की वान नाही पण गुण लागतो। काही दिवस गेले, महिने गेले, तशीच वर्षही गेली। आमचं ते गुराखी जीवन गेलं। आमची जागा दुसऱ्या पोरांनी घेतली। आम्ही मिशीला पीळ भरीत गावात हिंडू लागलो, परंतु त्या माळावर ज्या खोडी, ज्या सवयी लागल्या होत्या त्या कायम होत्या। त्यातील ती विठ्ठलाच्या कृपेने जळलेली चिली मोडण्याची खोड तर भलतीच वाढली होती। ढोरपदरी असतील तर पोरं सरळ वागतील हे तत्व घेऊनच आमचे वडील स्वर्गवासी झाले होते, आणि ढोरं राखीत लाभलेली चिलमीची खोड घेऊन आम्ही नांदत होतो। आईची आणि इतर वडीलधाऱ्यांची नजर चुकून चिली मोडणे कठीण होत होते, म्हणून मग विडीवर सपाटा सुरू केला।
एकदा दूरचा पाहुणा मिला म्हणून त्याच्या दिवसाला येण्याचे निमंत्रण आले आणि आमच्या गावच्या 15-20 माणसातून मीही गेलो. जेवण झाली, पंगत उठली, दुखवटा झाला आणि आम्ही सर्वजण परत फिरलो. वाटेन डोंगरातून चढत निघाली होती आणि मला विडीची तलफ आली होती. बरोबरची माणसं सोडल्या वाचून विडी ओढणं रास्त नव्हतं. चालत चालत मी पाय गाळू लागलो. हळूच मागं राहून एका झाडाआड बसून विडी पेटवली. घाईने झुरके मारले, विडी संपूर्णच उठलो आणि परत पळू लागलो. तेव्हा बरोबरची माणसं बरीच दूर गेली होती आणि त्याच वेळी मी वाट चुकून भलतीकडेच निघालो होतो. मी भरधाव आपल्या गावाकडे निघालो. खुसगाव जवळची 1.5 मैलाची उभी चढण चढून मी माथ्यावरून 2.5 मैलाची वाट तुडवीत होतो. सह्याद्रीची उंच शिखरे ढगांना डोकी लावून उभी होती. तरंगत येणारे ढग त्या शिखरावर आदळून विस्कटून पुढे जात होते. किर्र झाडीत जमिनीचा इंच न इंच व्यापला होता. एक पाऊल वाट नागमोडी वळण घेत झाडांच्या गर्दीतून गेली होती.